काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळालं पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचा सीन क्रिएट करतोय. उज्ज्वल साहेबांना तुम्ही काय म्हणून मिलन दाखवलं, त्याच्यामध्ये काय म्हणून खलनायक दाखवलंय? जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही, त्या थिएटरवाल्यांची, त्या प्रोड्युसरची असं चाललंय का महाराष्ट्रामध्ये? अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा यांच्या बापाच्या नावाने केलं. अरे यार पटा, आमच्या मध्ये नको पडू, तू दपला, तू जाय ना तिकडे बेसन भाकर खायला, तुझ्या खुट्टा उठते, तुला हा बघत नाही. त्या बाळाला कोणीतरी सांगा रे, माझ्या नको नाही लागू म्हणा. आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी. 70 वर्ष तू एकट्याने लुटलं ना, तुला तर मी आता कसा चोडीत नाही. तुम्ही कोणाचा चित्रपट काढताय? तुम्ही महापुरुषाचा चित्रपट काढताय का? एका नेत्याचा, नवनेत्यांचा तुम्ही ज्यावेळेस चित्रपट काढताय, त्या चित्रपट काढणाऱ्या हरामखोर प्रोड्युसरला सुद्धा हे कळालं पाहिजे की आपण कुठल्या नेत्या संदर्भात काय बोलतोय आणि कसल्या पद्धतीचा सीन क्रिएट करतोय. आदरणीय ओबीसींचे नेते, देशाचे नेते आहेत. उज्ज्वल साहेबांना तुम्ही काय म्हणून विलन दाखवलं, त्याच्यामध्ये काय म्हणून खलनायक दाखवलंय? अहो, जो माणूस 374 जातींचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही खलनायक दाखवताय, आणि जो माणूस एकाच प्रस्थापित जातीचं नेतृत्व करतो त्याला तुम्ही नायक करताय. त्या जो प्रोड्युसर आहे आणि जे थिएटरवाले आहेत, माझं त्यांना चॅलेंज आहे, जर तुम्ही हा सीन त्याच्यामध्ये जर दाखवला तर भविष्यात थिएटर फुटले तर त्याची जबाबदारी मराठा समाजाची नाही, त्या थिएटरवाल्यांची, त्या प्रोड्युसरची असेल. कारण हा ओबीसी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, आणि ओबीसींच्या भावना दुखवण्याचं काम या पिक्चरच्या माध्यमातनं तो प्रोड्युसर हरामखोर तो करतोय, आणि दोन समाजामध्ये तेढ लावण्याचं काम करतो. पोषण हे न्याय हक्क मागण्यांसाठी आहे. आमचा कुठल्याही समाजाला विरोध नाही. आमची ही लढाई सरकारच्या विरोधात आहे, कारण ओबीसींचा घात करण्याचं काम सरकार करते, आणि कुठल्या समाजाला आम्ही दोषी मानत असते, कारण शेवटी कोणीतरी जे ते ज्याच्या त्याच्या न्याय हक्कासाठी मागते. पण आमची मागणी एवढी, आमचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे आणि शिंदे समिती बरखास्त केली पाहिजे. आमची मूळ मागणी आहे. कोणाला कुठून घ्यायचं आरक्षण, आम्हाला त्याचा विरोध नाही. आमचा DNA ओबीसी आहे वगैरे वगैरे हे सगळं थोतांड आहे. जर तुमचा DNA खरंच ओबीसी असता तर एक तर तुम्ही ओबीसीमध्ये होणारी घुसखोरी ज्या पद्धतीनं सुसाट तुम्ही गुन्हे दाखले देत चाललायत, ज्याच्या खऱ्याच नोंदी असतील, आमचा विरोध नाही आहे. पण ज्या पद्धतीनं लिखित नोंदीला तुम्ही अक्षरशः टेबलं खोलले, खिडक्या खोलल्या, रोज तुम्ही सर्टिफिकेट सर्रास वाटले, आणि त्याच्यानंतर परत म्हणताय आमचा DNA. जर तुमचा DNA खरंच ओबीसी होता तर मुख्यमंत्र्याचा पाठिंबा काढून घ्या ना. जर तुमचा खरंच DNA, कारण मुख्यमंत्री निर्णय घेतो ना, त्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि सरकार म्हणून सोबत आहेत. 288 जागा आम्ही लढणार आणि आमचं सरकार आणणार असं मराठा समाजाच्या वतीनं सांगितलं. माझं तर या गोष्टीला सहर्ष स्वागत आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जसा महाराष्ट्र स्वतंत्र झालाय तसं आजपर्यंत सत्ता ही आलटून पालटून प्रस्थापित नेत्यांच्याच कडे आहे, आणि उद्या जर ह्यांच्या स्वप्नात आणि जर टार्गेटच विधानसभा लढवणं असेल तर यांनी खुलेआमपणे सांगावं समाजाचा आड कशाला घेत आहे. खुलेआम सांगायचं आम्हाला 288 लढवायचे, त्याचं स्वागत आहे आमचं. कारण आम्ही प्रत्येक प्रस्थापितांना आजपर्यंत ओबीसीने निवडूनच दिलेले. कुळात विषय काय होतो, जे आंदोलनं असतील, मोर्चे असतील, जे ओबीसींचे नेते ओबीसींसाठी भांडत आहेत, जर तो ओबीसींचा नेता आपल्यासाठी समोर येत असेल, आपल्या मतदारसंघात येत असेल, तर आपण एक कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी असती नेत्याला मान देणं. आणि राहिला प्रश्न उद्याच्याला ओबीसीच्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागायची नाही मागायची, सध्याची लढाई आरक्षण वाचवण्याची, पण ज्यावेळेस विधानसभा येतील त्यावेळेस नक्कीच आम्ही विचार करू. जो ओबीसीचा नेता जातीनं ओबीसीसाठी लढत असेल त्याच्या आम्ही सोबत राहू, पण फक्त तो जातीनं ओबीसी आहे आणि ओबीसीची भूमिका घेत नसेल तर त्याला पाडण्याचं देखील काम आम्ही करणार.